दरम्यान यावर एकनाथ शिंदेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। आज मुख्यमंत्री मोदींच्या अध्यक्षतेखाली अतिशय महत्त्वाची बैठक आज वर्षावर झाली, त्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय होते, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख जी होते, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मी स्वतः, आणि यामध्ये सर्व प्रश्नांवर चर्चा झाली, सर्व अधिकारी होते। या मराठा क्रांती मोर्चाचं शिष्टमंडळ पण होतं आणि सारथीला जे काही आर्थिक सपोर्ट करण्याचा विषय असेल, सारथीमध्ये जे काही पदं भरण्याचा विषय असेल, सारथीमध्ये नवीन नवीन कोर्सेस सुरू करण्याचा विषय असेल, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या बाबतीमध्ये ते मंडळ सक्षम करण्याचा विषय असेल, किंबहुना हायकोर्टमध्ये इतर जे काही मुद्दे आहेत, आज व्याज परतावा जो आहे, 10 लाखाची कर्ज एखाद्या तरुणाने घेतल्यानंतर त्याचं व्याज सरकार भरत होतं, ती 10 लाखाची मुदत 10 लाखाची जी काही मर्यादा 15 लाखावर केली, असे अनेक महत्त्वाचे निर्णय आपण घेतलेले आहेत। कोपर्डीचा खून खटला आहे, ते देखील तातडीने हायकोर्टमध्ये 2 तारखेला मेन्शन करण्याचा निर्णय झाला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपलं रिव्ह्यू पिटिशन पेंडिंग आहे, ते त्याची सुनावणी खुल्या कोर्टात करावी अशा प्रकारची विनंती देखील सिनियर काउन्सिल करणार आहेत।